नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर 2 हेल्पिंग वर्ब, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणणार सहाय्यकारी क्रियापद. यालाच आपण वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या शब्दामध्ये सपोर्टिंग वर्बसुद्धा म्हणत असतो. ज्या ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही प्रकारचे वाक्य तयार कराल, तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पिंग वर्बची गरज पडतेच. आता चॅप्टर नंबर 2 सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी ओळख आपण करणार आहोत, ती म्हणजे टेन्सची. टेन्स म्हणजे काय? तर काळ. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपण एकूण 3 काळ शाळेत शिकताना बघितले. आताही आपण ते 3 काळ बघणार आहोत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. ह्या आपण तिघं टेन्सचा जर विचार केला, तर तिघही टेन्समध्ये एकूण 4 त्यांचे उप टेन्सेस पडतात, म्हणजे ज्याला आपण सब टेन्सेस असं म्हणू शकतो. ज्यामध्ये सिम्पल असेल म्हणजे साधा, प्रोग्रेसिव्ह असेल म्हणजे चालू, ज्याला तुम्ही कंटिन्युअस म्हणूनसुद्धा ओळखू शकता, परफेक्ट म्हणजे पूर्ण, आणि परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू पूर्ण. हे चारही काळ प्रेझेंट टेन्समध्ये पण येतील, पास्ट टेन्समध्ये पण येतील, आणि फ्युचर टेन्समध्ये पण येतील. ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया. डाव्या साईडला मी काही सब्जेक्ट घेतले. सब्जेक्ट आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 1 शिकलो आहे, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, राम, सीता अँड सो ऑन. ओके, आता आपण काय करणार आहोत की कुठल्या सब्जेक्ट नंतर कोणकोणत्या काळामध्ये कुठलं कुठलं हेल्पिंग वर्ब यूज होतं ते आपण बघणार आहोत. ओके, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवण्याची एक सिम्पल ट्रिक सांगणार आहे. ती जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली, तर स्क्रीनवर दाखवलेला जो काही टेबल आहे तो तुम्हाला पाठांतर करायची गरज पडणार नाही, तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. कारण बऱ्याचदा विद्यार्थी मला विचारतात की नेमकं टेबल लक्षात राहत नाही किंवा कन्फ्युजन होतं, तर यामध्ये सिम्पल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं कुठलंही कन्फ्युजन होणार नाही, ही माझी 100% गॅरंटी. बघा, सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, दे, राम आणि सीता. आता सुरुवातीला आपण आय हा सब्जेक्ट घेणार आहोत. जर तुमचा सब्जेक्ट आय असेल आणि तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनवायचं असेल, तर हेल्पिंग वर्ब तुम्हाला ॲम हा वापरावा लागेल. ओके, जर तुमच्याकडे सब्जेक्ट आय असेल आणि वाक्य तुम्ही परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं बनवत असाल, तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब हॅव वापरावा लागेल. सेम त्याच पद्धतीने जर तुम्ही सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य बनवत असाल आणि सब्जेक्ट आय असेल, तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब वॉज घ्यायचं आहे. अगदी त्याच पद्धतीने जर तुमच्याकडे सब्जेक्ट आय असेल आणि तुम्हाला परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य बनवायचं असेल, तर हेल्पिंग वर्ब हा हॅड घ्यावा लागेल. भविष्यकाळ बघा, जर सब्जेक्ट आय असेल तर सिम्पल फ्युचरमध्ये शॅल वापरायचं आहे आणि परफेक्ट फ्युचरमध्ये शॅल हॅव वापरायचं आहे. ओके, दिलेल्या टेबलमध्ये तुम्हाला त्या त्या सब्जेक्ट नंतर जे जे हेल्पिंग वर्ब तुम्हाला दिसत आहेत ते त्या त्या काळानुसारच तुम्हाला वापरायचे. मित्रांनो, याच्यामध्ये भूतकाळात कुठलाही बदल झालेला नाही, ना वर्तमान काळात बदल होईल, ना भविष्यकाळात होणार आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्यामुळे तुम्ही एकतर हा टेबल लक्षात ठेवा, पाठांतर करा, किंवा मी सांगतोय ती ट्रिक जर तुम्ही यूज केली, तर तुम्हाला लक्षात ठेवायला अगदी 100% सोपं जाईल. दुसरा सब्जेक्ट बघा, वी. वी नंतर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आर वापरायचं आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर हॅव वापरायचं आहे, सिम्पल पास्ट असेल तर वेअर वापरायचं आहे, परफेक्ट पास्ट असेल तर हॅड वापरायचं आहे, सिम्पल फ्युचर असेल तर शॅल वापरायचं आहे, आणि परफेक्ट फ्युचर असेल तर शॅल हॅव वापरायचं आहे. मित्रांनो, जसं मी आता आय आणि वीबद्दल तुम्हाला सांगितलं आहे, त्याच पद्धतीने यू, ही, शी, इट, दे, राम, सीता आणि इतर जे काही सब्जेक्ट असतील ते त्या त्या पद्धतीनेच तुम्हाला घ्यायचे. सध्या स्क्रीनवर तुम्हाला जेवढे हेल्पिंग वर्ब दिसत आहेत किंवा जेवढे सब्जेक्ट दिसत आहेत ते तुम्हाला प्रॉपर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण सिम्पल सेंटेन्स बनवायचं असेल किंवा मोठे सेंटेन्स असेल किंवा कुठलाही पॅराग्राफ असेल, तर तुम्हाला सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब हा वापरावाच लागतो. ओके, त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला जी विंडो दिसते ती तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायची. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगणार आहे, ती ट्रिक तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, समजून घ्यायची आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायची आहे. बघा, स्क्रीनवर तुम्हाला हेल्पिंग वर्ब ॲम, इज, आर, हॅव, हॅज, वॉज, वेअर, हॅड,
शाल विल, शाल हॅव, विल हॅव, हे हेल्पिंग वर्ब तुम्हाला दिसत आहेत. ओके, आता ह्या सर्व हेल्पिंग वर्बमध्ये जर आपण ॲम हा हेल्पिंग वर्ब थोडासा बाजूला ठेवला, थोडासा तात्पुरता, तर इतर उरलेले जे काही हेल्पिंग वर्ब आहेत, स आर, इज, हॅव, हॅज, वॉज, वेअर, हॅड, शाल, विल, शाल हॅव, विल हॅव, तर यांना लक्षात ठेवण्याची एक सिम्पल ट्रिक मी तुम्हाला आता सांगतो आहे, ती व्यवस्थित ऐकायची आहे, समजून घ्यायची आहे. बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल आणि सब्जेक्ट डाव्या साईडप्रमाणे कुठलाही असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपण सब्जेक्ट घेऊ यू. ओके, आता यू सब्जेक्ट नंतर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब आर वापरायचं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं असेल तर हॅव वापरायचं आहे. सिम्पल पास्ट असेल तर वेअर वापरायचं आहे. परफेक्ट पास्ट असेल तर हॅड वापरायचं आहे. सिम्पल फ्युचर असेल तर विल वापरायचं आहे आणि परफेक्ट फ्युचर असेल तर विल हॅव वापरायचं आहे. बघा मित्रांनो, आपण यूमध्येच एक्झाम्पल बघणार आहोत, त्यानंतर पुढे एक्झाम्पल बघू. यूमध्ये जसं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आर वापरला, बरोबर आहे, जर तुम्ही ह्या आरकडे प्रॉपरली बघितलं तर ह्या आरच्या स्पेलिंगमध्ये शेवटी ई लागलेला आहे, बरोबर. सेम परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये जो आपण हॅव वापरतो आहे त्या हॅवच्या स्पेलिंगमध्ये पण शेवटी ई लागलेला आहे. म्हणजेच काय की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर आर येत असेल आणि आरमध्ये ई लागतो आहे शेवटी आपल्याला माहिती आहे, म्हणून परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅव वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला कॉम्बिनेशन काय बघायचं आहे, शेवटी ई. ओके, त्यानंतर साधा भूतकाळ असेल म्हणजे ज्याला आपण सिम्पल पास्ट टेन्स म्हणतो. आता सिम्पल पास्ट टेन्स असेल तर परत मी तेच रिपीट करेल, तुम्हाला ही ट्रिक लक्षात ठेवताना एकच गोष्ट करायची आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचे तिघही हेल्पिंग वर्ब तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तिघं म्हणण्यापेक्षा मी तर आता दोनच म्हणेल, आर आणि इज, कारण आय एम आपण मी सांगतो नंतर पुढे काय करायचं. बघा, ज्या वेळेला सब्जेक्ट यू असेल, आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आर वापरला, परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅव वापरला, सिम्पल पास्टमध्ये वेअर वापरला. ओके, त्याच पद्धतीने जर तुमचं वाक्य परफेक्ट पास्ट टेन्स असेल, परफेक्ट पास्ट टेन्समध्ये तुम्हाला कुठलंही डोकं चालवायची गरज नाही, कारण सब्जेक्ट कुठलाही असो हेल्पिंग वर्ब तुम्हाला मात्र हॅडच वापरायचं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. ओके, आता बघा, जी मी सिम्पल ट्रिक तुम्हाला सांगतोय ती ट्रिक वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ या दोघं काळावर तुम्हाला यूज करायची आहे. यूचं आपण बघितलं, आता हीचं आपण बघणार आहे. जर आपला सब्जेक्ट ही असेल आणि हेल्पिंग वर्ब जर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इज वापरतो आहे, इजमध्ये शेवटी यस लागलेला आहे. बघा, परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅज वापरतो आहे, हॅजमध्ये पण शेवटी यस लागलेला आहे. म्हणजेच काय, शेवटचं लेटर आपण कंबाईन करतो आहे किंवा लक्षात ठेवतो आहे, कॉमन लक्षात ठेवतो आहे. ओके, त्याच पद्धतीने सिम्पल पास्टचं जर तुम्ही सेंटेन्स बघितलं, ओके, तर त्यामध्ये पण तुम्हाला काय लागलेलं दिसतो आहे, वॉज दिसतो आहे. म्हणजेच काय, इजमध्ये यस आला कॉमन, हॅजमध्ये यस कॉमन आला, वॉजमध्ये यस कॉमन कॉमन आला. ओके, तर ही सिम्पल ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आर आणि ईजच्या बाबतीत. ओके, आरमध्ये शेवटी ई, हॅवमध्ये पण शेवटी ई, वेअरमध्ये पण शेवटी ई, इजमध्ये शेवटी यस, हॅजमध्ये पण शेवटी यस, वॉजमध्ये पण शेवटी यस. ओके, म्हणजेच काय, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आर येत असेल तर पुढे हॅव वेअर वापरायचा, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इज येत असेल तर पुढे हॅज आणि वॉज वापरायचा. ओके, त्यानंतर परफेक्ट पास्ट टेन्स आपण बघितलं, सब्जेक्ट कुठलाही असो हेल्पिंग वर्ब तुम्हाला हॅडच वापरायचा आहे. त्यानंतर अगदी अजून एक सोपा काळ, तो म्हणजे फ्युचर टेन्स, त्यामध्ये तुम्हाला जास्त डोकं चालवायची गरज नाही. सिम्पल ट्रिक इथे मी सांगतोय दुसरी, जर तुमचा सब्जेक्ट आय किंवा वी असेल, सब्जेक्ट तुमचा आय किंवा वी असेल तर तुम्हाला सिम्पल फ्युचरमध्ये शाल हे हेल्पिंग वर्ब वापरायचं. ओके, आणि परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये शाल हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. म्हणजेच काय, सब्जेक्ट आय किंवा वी, सब्जेक्ट आय किंवा वी हे दोन किंवा दोघांपैकी कोणी एक असेल तर सिम्पल फ्युचरमध्ये शाल आणि परफेक्ट फ्युचरमध्ये शाल हॅव. मात्र तुमच्या वाक्यामध्ये आय आणि वी ह्या दोन सब्जेक्टच्या व्यतिरिक्त कुठलाही सब्जेक्ट असेल तर कुठलंही कन्फ्युजन न करता सिम्पल फ्युचरमध्ये तुम्हाला विल वापरायचं आहे आणि परफेक्ट फ्युचरमध्ये तुम्हाला विल हॅव वापरायचं आहे. म्हणजेच काय,
सिंपल फ्युचरमध्ये तुम्ही जिथे शाल वापराल, परफेक्ट फ्युचरमध्ये तुम्हाला शाल हॅव वापरायचं आहे, आणि सिंपल फ्युचरमध्ये तुम्ही जिथे विल वापराल, परफेक्ट फ्युचरमध्ये तुम्हाला ते विल हॅव वापरायचं आहे. ओके, आशा करतो जी काही ट्रिक मी तुम्हाला आता सांगितली तुम्हाला लक्षात आली असेल. आपला शेवटचा एक हेल्पिंग वर्ब राहिला तो म्हणजे ॲम. आता ह्या हेल्पिंग वर्बमध्ये एकच असा हेल्पिंग वर्ब आहे ज्याचं नाव आहे ॲम, तो एकच आहे आणि तो नेहमी आपल्याला सब्जेक्ट आय नंतर वापरायचा आहे. ओके, आता बघा तुमच्या मनात शंका आली असेल की आतापर्यंत आपण आर असेल तर हॅव वापरतोय, पण आता स्क्रीनवर तर ॲम नंतर हॅव दिसतोय, बरोबर आहे? तर हा मात्र एक अपवाद तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सब्जेक्ट आय असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ॲम, परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅव, सिम्पल पास्टमध्ये वॉज, परफेक्ट पास्टमध्ये ॲज युजल हॅड, आणि पुढे शाल आणि शाल हॅव. त्यानंतर अजून एक गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही इतर लोकांशी संभाषण करतात किंवा कुठे पुस्तकात बघतात वगैरे, तर आता सध्या परंपरा इन द सेन्स बोली भाषेत आपण असं म्हणतो की जसं मी तुम्हाला वर सांगितलं की सब्जेक्ट आय आणि वी असेल तर शाल वापरायचा आहे आणि आय आणि वीच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर विल वापरायचं आहे, पण बरेच जण बोलताना लिहिताना विल हा हेल्पिंग वर्ब कंटिन्युअस वापरतात, म्हणजे आय नंतर शाल न वापरता विल या पद्धतीने, तर तुम्ही वापरू शकतात, काही अडचण नाही. जर ग्रॅमॅटिकली जर आपण बघितलं तर स्क्रीनवर तुम्हाला जे दिसते ते बरोबर आहे, पण बोलताना तुमचं शालच्या ऐवजी विल झाला तर काही फरक पडत नाही, पण विलच्या जागेवर शाल होता कामा नाही. म्हणजेच काय, सब्जेक्ट कुठलाही असो तुम्ही विल कंटिन्यू वापरू शकतात. ओके, पण विलच्या जागेवर शाल मात्र होता कामा नाही. पण माझं एक मत असं की जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आशा करतो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. यामध्ये तुम्हाला एक होमवर्क मी देतो आहे, आय जो सब्जेक्ट दिलेला आहे म्हणजे सब्जेक्ट जे काही दिलेलं आहे त्याच्यापुढे जे जे काही हेल्पिंग वर्ब मी दिलेले ते तुम्हाला लर्न करायचे. मी सांगितलेली ट्रिक लक्षात ठेवून लर्न करा, तुमच्या पद्धतीने लर्न करा, आणि त्याचा व्हिडिओ मला पाठवायचा आहे. व्हिडिओ पाठवा किंवा ऑडिओ पाठवा काही हरकत नाही, दोघांपैकी तुम्ही कुठलंही एक पाठवू शकता. थँक्यू.